शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण बेवड पीक म्हणून ज्वारीचं पीक घेतलं होतं पीक फेरपाल याच्यासाठी तर आपण त्याचा जमिनीला अशा पद्धतीने फायदा झालेला आहे साधारण एक दीड ते दोन फुटापर्यंत अशी मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत सगळीकडे शेतभर तर याच्यामुळे जमीन वाढण्यास अतिशय चांगली मदत होणार आहे जमिनीची आर्द्रता सगळी निघून जाणार आहे याच्यानंतर आपण जे पुढील पीक घेणार आहे त्याच्यासाठी याचा आपल्याला चांगला वापर होणार आहे हे एक प्रकारचं नैसर्गिक सब सबसवलेसर जरी म्हटलं तरी आपण काही हरकत नाही तुमच्याही शेतात शेतकरी मित्रांनो जर ऊस घेत असाल तर एकसारखा ऊस न घेता तर त्यात बेवडाचं पीक म्हणून तुम्ही हरभरा ज्वारी यासारखी पिकं घेऊन किंवा गहू असेल तर ते घेऊन तुम्ही जमीन थोडीशी विश्रांती दिली पाहिजे तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित पुढच्या पिकामध्ये होतो तुम्ही देखील शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतात बेवडासाठी जमिनीमध्ये फेरपालट करण्यासाठी कोणती पिके घेता हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद शेतकरी मित्रांनो